निश्चितपणानं गेल्या 5 वर्षापूर्वी ज्याही पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं फसवणूक केलेली होती ती पुन्हा फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही दोघं जागरूक होतो. आता एक ठरलं एकत्र 30 वर्षाचं वैर संपलं नाही. आता संपलंच ना, आम्ही एकत्र आपण काम करायचं ठरवलेलं. 6 महिन्यापासून प्लॅनिंग चालू होतं, मग विमानाने गेला हे काय होतं म्हणजे सगळं? नाही, विमानाने गेला म्हणजे त्यांना हिशोब विचारायला गेलो, काय मागायला गेलो नव्हतो. आमच्या आयुष्यातली 10 वर्ष का वाया झालं? तुम्ही नाही, षड्यंत्र रचलं जात नाही, पण धमक्या दिल्या जातात आणि त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जातात. हे अशा पद्धतीचं राजकारण या राज्यामध्ये कधीही झालं नाही. 5 वर्षापूर्वी कुणाचा तरी ऍक्सिडेंट होऊन त्या ठिकाणी मृत्यू झाला होता, त्या प्रकरणामध्ये यांना अडकवणं आणि अडचणीत आणणं अशा पद्धतीचा तो विषय. तुम्ही विधानसभेला नाही असं नाही, आम्ही गेल्या 10 जवळजवळ 30-35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीबरोबर काम करत होतो. गेल्या 5 वर्षापूर्वी आम्ही दोघांनी मिळून 1 लाख मताचं लीड दिलं होतं आणि त्यानंतर पक्ष नेतृत्वाने पुढच्या 3 महिन्यामध्ये विधानसभेला आता राष्ट्रवादीत राहायचं का अजितदादांकडे जायचं का तुतारीकडे जायचं? आता अजितदादांच्या गटामध्ये बारामतीचा अजितदादाचा पराभव करेपर्यंत मी इथं आहे. अजितदादांचा पराभव केल्यानंतर मात्र अजितदादांचा गट सोडणार. पराभव करून त्यांचा गट सोडणार.